हिरो मोटोकॉपचे अधिकृत वितरक टारेकर बंधू विटा यांच्या सिटी विनायक हिरो इथं. फोन 2-21-25-22-23. दिवाळी सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू. जिल्हा परिषदेचे शिक्षक ब्लेझरच्या लुकमध्ये. ब्लेझर न वापरल्यास प्रशासनाकडून कारवाई होणार आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 10,000 शिक्षकांनी ब्लेझर घालून शाळेत हजेरी लावली. या शिक्षकांचा हा नवा लुक बघून विद्यार्थी आणि ग्रामस्थ अचंबित होऊन पाहत होते. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, अक्कलकोट आदी तालुक्यात शिक्षकांनी ब्लेझरची अंमलबजावणी केल्याचं चित्र होतं. मात्र पंढरपूर, सांगोला, माळशिरस आदी तालुक्यातील काही शाळेतील शिक्षकांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली. सोलापूर जिल्हा परिषदेचा सर्वसाधारण सभेने शाळांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यावर झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून स्थानिक ड्रेसकोड बरोबर ब्लेझरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर दीपावलीच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांनी ड्रेस कोड व ब्लेझर घातल्याने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र गुरुजी ब्लेझर लुकमध्ये दिसले. एकंदरीत हा निर्णय घेण्यात आला, त्याची अंमलबजावणी आपण सुरू केली. नात्र ह्याच्यानंतर तुम्हाला तो त्रास कशा पद्धतीचा होणार का उन्हाळ्यात जे शिक्षक शिकवताना वगैरे? त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे परिपाठच्या वेळी म्हणजे 10:30 ते 11 या वेळेतच विद्यार्थ्यांच्या समोर ब्लेझर परिधान करण्यासंदर्भात आम्हाला सूचना आहेत. त्या पद्धतीनं त्याची पद्धतीनं कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न राहील. हा जो निर्णय घेण्यात आला याबद्दल काय वाटतं तुम्हाला? विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांचाकडे पाहण्याचा जो कल आहे आणि स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये टिकाव धरण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. ते शिक्षक म्हणून काय? शिक्षक म्हणून एक वेगळेपण याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श, कपडे चांगले घातल्यानं आणि एक वेगळं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसमोर उभं राहिल्यानं एक शाळेबद्दल आणि शिक्षकांप्रती चांगले सकारात्मक विचार विद्यार्थ्यांमध्ये तयार होतील अशी अपेक्षा आहे. बस आज सकाळी ठीक 10 वाजता आमच्या शाळेमध्ये माननीय CO साहेब यांनी भेट दिली शाळेला. त्यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. सर्व शिक्षक ब्लेझर युनिफॉर्ममध्ये उपस्थित होते. कामाबद्दल आणि शिक्षकांच्या कार्याबद्दल साहेबांनी शुभेच्छा दिल्या. आणि हातेवाड भागामध्ये शाळा असून सुद्धा शाळेचा पट चांगला आहे, शाळेचं कामकाज चांगलं आहे, शाळेचे सर्व शिक्षक काय चांगले काम कार्यशील आहेत, विद्यार्थी देखील कार्यशील आहेत असे चांगले मत त्यांनी व्यक्त केले आणि संपूर्ण शाळेबद्दल समाधानकारक मत व्यक्त केले. आणि यानंतर शाळा तुमची आदर्श शाळा होण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत आणि पालकांच्यापर्यंत धावपेटी घेऊन आपल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवायत असं त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलं.